डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीने एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जनसंवाद आणि वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीने एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोशल मीडिया, जनसंपर्क तथा कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि सरकारचा जनसंपर्क कशा पद्धतीचा असतो यासह अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. उसको प्रॉपर्ली एडमिनिस्टर नहीं किया गया तो उसकी जानकारी उसको देनी चाहिए फ्रॉम नॉलेजेबल पीपल. विदिन द अवतार जो है फिर आप आइडेंटिफाई करते हैं कि वो जो आप भी बोल रहे हैं वो लेट्स से कि वो एक सारी इंफॉर्मेशन देगी जो आपको कोई अच्छे नॉलेजेबल डायरेक्टर से बात भी करनी कि साहब वो मैं रिपोर्टर को आपके पास लेकर आऊंगा आप उसे बात कर लीजिएगा बता दीजिए. उस रिपोर्टर को सिक्का जरा टू साइड जल्दी पाएंगे सिक्का निकाल देंगे. दूसरा पहलू जो है कॉइन का इफ इट इज ओके विद यू अगर आप उस कॉरेस्पॉन्डेंट को इफ इट इज ओके विद यू विल यू लाइक टू नो द अदर साइड ऑफ द कॉइन वो आपको बिल्कुल मना नहीं कर सकता कि नो यानी मैंने इंफॉर्मेशन बनाई है खुद ही बनाई है मेरे डिपार्टमेंट में तो ये तो आप पढ़ लो इसको. और मैं ऐसे करता हूँ जो हमारे डायरेक्टर है और उनसे दोनों से मुलाकात करवा दी और फिर उसको फॉलोअप किया. या कार्यशाळेला 200 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर चंद्रकांत सरदाना भोपाळ, जनसंपर्क विचारवंत तथा पूर्व लेखक तसेच जनरल मॅनेजर भेल नवी दिल्ली आणि डॉक्टर चंद्रकांत नायडू वरिष्ठ संपादक पूर्व संपादक हिंदुस्तान टाइम्स, इंडियन एक्सप्रेस, फ्री प्रेस जनरल यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील जनसंवाद आणि वृत्तपत्र विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर गव्हाणे, प्राध्यापक जयदेव डोळे, डॉक्टर दिनकर माने, डॉक्टर डी एम भोसले, डॉक्टर संध्या मोहिते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.